श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीनं ट्रस्टच्या 127व्या वर्षानिमित्त श्री गणेश सूर्य मंदिर साकारला आहे. गणेश सूर्य मंदिर ओडिसा राज्यातील विश्वप्रसिद्ध प्राचीन आश्चर्य ठरलेल्या कोणार्कच्या सूर्य मंदिरावर आधारित आहे. प्राणप्रतिष्ठेपूर्वी सकाळी 8:30 वाजता शेष आत्मज रथातून श्रींची आगमन मिरवणूक काढणार आहे. फुलांनी साकारलेले 21 नाग रथावर लावणार आहे. 3 सप्टेंबरला पहाटे 6 वाजता ऋषी पंचमी निमित्त 25,000 महिला सामुदायिक रित्या अथर्व शिष्य पठन करतील. परिसरात देखील CCTV कॅमेरे असणार आहेत. 150 कॅमेऱ्यांद्वारे या परिसरावर पोलीस लक्ष ठेवणार आहे. यंदाच्या मंदिराच्या प्रतिकृतीची साकारण्यात येणारी संकल्पना भारताच्या प्राचीन वेद पुराणे शास्त्र यावर आधारित आहे. याच बाबतीत अधिक माहिती घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी आशिष तिवारी यांनी मंडळाचे उत्सव समिती अध्यक्ष नगरसेवक हेमंत रासने यांच्याशी खास बातचीत केली आहे. पाहूया. पुणे शहर हे सांस्कृतिक शहर मानलं जातं. पुणे शहरातला गणेश उत्सव म्हणजे एक नागरिकांना उत्सवाची पर्वणी असते. मुंबईत मोठ्या मोठ्या गणेशोत्सवामध्ये गणेशोत्सव काळामध्ये मुंबईमध्ये मोठ्या मोठ्या मूर्त्या ह्या लोकांना आकर्षण ठरतात, तर पुणे शहरामध्ये सांस्कृतिक आणि हलते देखावे हे आकर्षण ठरले जातात. पुण्याचं आद्य आराध्य दैवत दगडूशेठ गणपती. आपण आत्ता दगडूशेठ गणपतीच्या जिथं प्राणप्रतिष्ठा केली जाते त्याच ठिकाणावरती आहोत. उत्सव प्रमुख आणि स्थानिक नगरसेवक हेमंतजी रासने माझ्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत आणि त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत की एकंदरीत ह्यावर्षीच्या उत्सवाची काय तयारी केली आहे, काय स्वरूप असणार आहे ह्यावर्षी. ह्यावर्षी कोल्हापूरमध्ये पूर महापूर आला. दगडूशेठ गणपती मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन बऱ्याच लोकांना मदती करण्यात आल्या. पुणे शहरामध्ये दगडूशेठ गणपती हे एक अशा आदर्श मंडळ मानलं जातं, एक आराध्य दैवत पुणे शहराचं गणपती मानलं जातं, की विविध कार्यक्षेत्रामध्ये काम करत असताना गरीब गोरगरीब जनतेपासून ते आपत्कालीन परिस्थितीपर्यंत दगडूशेठ गणपतीचं मंडळ हे प्रत्येक गोष्टीसाठी सज्ज असतं. ह्याच मंडळाचे उत्सव प्रमुख व्यवस्था प्रमुख आपण हेमंतजी रासने यांच्याशी बोलणार आहोत. हेमंतजी, एकंदरीत काय सांगाल ह्यावर्षीची तयारी? एकीकडे पूरग्रस्तांना आपण मंडळाच्या वतीने मदत करण्यात आली. नेहमी प्रत्येक घडामोडींमध्ये दगडूशेठ गणपती हे कुठे ना कुठं खारीचा वाटा असतोच. पुणे शहरातलं ससून हॉस्पिटल असेल, पूरपरिस्थिती असेल, प्रत्येक ठिकाणी काही ना काही दगडूशेठ गणपती नेहमी वेगळं करायचा प्रयत्न करतं. ह्यावर्षीचा काय वेगळा प्रयत्न आहे आणि काय सांगाल उत्सवाच्या बाबतीमध्ये? नमस्कार. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असल्या श्रीमंत दगडूशेठ आलेल्या गणपती ट्रस्टच्या बाप्पाचा उत्सव उद्या चालू होत आहे. आज आपण जिथं उभं आहोत ते गणेश सूर्य मंदिर हे बाप्पाच्या आगमनाची वाट बघत आहे. उद्या सकाळी बरोबर 8:30 वाजता गणपती बाप्पाच्या मंदिरातून आपल्या मंदिर बाप्पाची भव्य मिरवणूक सकाळी 8:30 वाजता निघून गणेश मंडपामध्ये 10:30 वाजता पोहोचेल आणि त्यानंतर शिर्डी येथील सद्गुरू जंगलीदास महाराज यांच्या हस्ते आपल्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा होईल. संध्याकाळी विद्युत रोषणाईचं उद्घाटन आपल्या केंद्रीय मंत्री राष्ट्रीय नेते आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या हस्ते विद्युत रोषणाईच्या उद्घाटनाचा भव्य सोहळा या ठिकाणी पार पाडला जाईल. आज ह्या सगळ्या करत असताना दगडूशेठ हलवाई गणपतीने कायम धार्मिक उत्सव परंपरा हे जपत असताना हे मंदिर हे नुसतंच गणपती बाप्पाचं मंदिर नव्हतं, हे मानवसेवेचं महामंदिर व्हावं ह्या दृष्टिकोनातनं अनेक सामाजिक उपक्रम बाप्पाच्या माध्यमातनं आम्ही ट्रस्टींनी राबवलेले आहेत. आज सांगली आणि कोल्हापूरमध्ये ज्या पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या ठिकाणचं एक गाव आम्ही पूर्णतः पुनर्वसनाकरता आम्ही घेणार आहोत आणि या उत्सवात हे असणारं आमचं हे मोठं सामाजिक कार्य असणार आहे. हा गणपती बाप्पाचा उत्सव संपल्यानंतर मुख्यमंत्री आणि त्या जिल्ह्याचे पालकमंत्री मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि पालकमंत्री दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शासन जे आम्हाला गाव देईल त्या गावाचं पुनर्वसन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून होणार आहे. कीच हेमंतजींनी सांगितलं की श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्टच्या वतीने शासन जी जबाबदारी देईल ती जबाबदारी आम्ही नक्कीच पार पाडू. व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव भोसले सर, आशिष तिवारी, MK News, पुणे.